ठिकाणी वाखारी तालुका दौंड इथे आहोत. इथे येण्यासाठी पुण्यावरून साधारण 1.25 तास लागतो जर ट्रॅफिक असलं तर, आणि ट्रॅफिक नसलं तर तासाभरात आपण पुण्याहून स्वारगेटहून इथे पोहोचू शकतो. दरेकर वाडा हे एक सांस्कृतिक म्हणजे ग्रामीण कल्चरचा एक देखावा इथे केलेला आहे, आणि इथे लग्नही होतात, हुरडा पार्टी होते, आणि ऍग्रो टुरिझम सेंटर इथे सुरू केलेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील एक चांगलं ठिकाण दरेकर वाडा हे आहे. आज आपल्याबरोबर दरेकर वाड्याचे मालक अनिल दरेकर इथे उपस्थित आहेत. ते स्वतः आपल्याला दरेकर वाडा दाखवणार आहेत. वाडा बनवलेला आपण, वाडा कन्सेप्ट जुन्या पद्धतीचे जे वाडे असतात त्या पद्धतीने आपण वाडा बनवलेला आहे. त्याला आमच्या दरेकर वाडा आम्ही असं नाव दिलं की आमचं आडनाव दरेकर असल्यामुळे आम्ही त्याला दरेकर वाडा असं नाव दिलेलं आहे. जुन्या पद्धतीची संस्कृती म्हणजे काही वाडे काय असायचं वाडा म्हणून आपण वाड्याची संस्कृती लोकांना दाखवतोय. जुन्या कल्चरचं मी इथं देखावा केलेला आहे पूर्ण. जुन्या पद्धतीने असं जात्यावरती दळण दळलं जायचं. आजी येत्या उसळ करता येते. गायची वासरं घेऊन बाबा चालत. जुन्या पद्धतीची अवजारे इथं ठेवलेली आहेत. लाकडी अवजारे पहिले वापरली जायची, ती अवजारे आपण इथं ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये काकर आहे, नांगर आहे, कुलव आहे. असं चालण्यासाठी एक आपण रेलिंग केलेलं आहे. शेवटपर्यंत असं व्यवस्थित चालतंय. आपण फोटोग्राफीसाठी असे पॉईंट करून ठेवले जिथं फोटो व्यवस्थित काढता येतात लोकांना. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू लावलेले आहेत की ते सेल्फी पॉईंटला सेल्फी करतात लोक तिथे. हा स्विमिंग पूल आहे, मोठा स्विमिंग पूल, ह्याच्यामध्ये लोक स्विमिंग करतात. होडा पार्टी सेक्शन इकडे जेवणाचा हॉल आहे. त्याच्यामध्ये इथनं आम्ही अशी वेगळ्या प्रकारची एंट्री केलेली आहे की जेवायला जाताना आणि गेल्यानंतर तिथं असं फील येतो की तुम्ही झाडाखाली जेवण करताय किंवा नाश्ता करताय असं फील येणार तुम्हाला. आता आपण आमच्या जेवण हॉलमध्ये आलेलो आहे जिथं जेवण बनवलं जातं आमचं. आणि आमचं जेवण बनवतात ते आमच्या इथल्या वस्तीतल्या सगळ्या लेडीज आहेत, त्या स्वतः बनवतात. आणि माझी मिसेस पूर्ण त्याच्यावरती लक्ष देऊन ती स्वतः करून घेते. हे माझी मिसेस आहे संगीता दरेकर. नमस्ते, मी संगीता दरेकर. हे आपलं किचन आहे आमचं, आणि ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्या इथल्या लेडीज मिळून ॲग्रो टुरिझमचं जेवणाचं काम आम्ही करतो. त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण जे असतं ते आम्ही सगळ्यांना देतो. सकाळी नाश्त्याला मिसळपाव, पोहे, चहा, कॉफी, जशी काही हे असेल तसं त्याप्रमाणे. आणि दुपारी जेवणात महाराष्ट्रीयन जेवणामध्ये भरलेलं वांगं पिठलं, ठेचा, बटाट्याची भाजी, आणि एक पारंपरिक आमचं स्वीट आहे बाजरीचा खिचडा. तो खूप जुना पदार्थ आहे, तो एक सगळ्यांना लोकांना आवडतो. मुलांसाठी गुलाबजाम असतात. आता थंडीचे दिवस आहे म्हणून तिळाची पोळी आणि वरण भात, लोणचं, पापड, बाकीचं जे सलाड वगैरे असतं. आपला मतदारसंघ, आपला अभिमान,